हरि ओम। मी वेदना वीरा पाठारे, मुलुंड पूर्व उपासना केंद्र। मी माझ्या आईचा दुसरा एक अनुभव आहे। 31 जानेवारीची गोष्ट आहे। त्याच्या आधी आपलं व्रत होतं चालू, तर व्रतामध्ये बापूने आपल्याला पंचमुख हनुमान कवच दिलं होतं। ते माझी इच्छा अशी होती की आई दरवर्षी व्रत करत होती, मग ह्यावर्षी तर बापूने आपल्याला सांगितलं पंचमुख हनुमान कवच, तर तिने का नाही करावं? पण तिला ते कठीण होतं, ह्या 89 वर्षाला ते दीड तास बसणं ते कठीण होतं। तरी पण माझी इच्छा होती म्हणून मी रोज सकाळी तिला 7 वाजता उठवायची, तिच्याकडनं करून घ्यायची, आणि ती आनंदाने उठायची। ते दिवस थंडीचे होते, पण ती आनंदाने उठायची आणि एक दीड तास बसायची। कधीही तिने काही बोलली नाही की मी हे करणार नाही म्हणून। आणि असं रोज ऑफिसला जायच्या आधी मी तिच्याकडनं करून, आम्ही दोघे एकत्र बसून करायचो। असं 16 तारखेला आपलं व्रत संपलं, आणि 31 जानेवारीच्या आधी 2-3 दिवस आमचं घड्याळ आहे, बापू फोटो असलेलं घड्याळ आहे, ते बंद पडायला लागलं। मी 2 दिवस खाली काढलं, खाली ठेवलं, परत वर चालू झालं का वर लावायचे, असे 2-3 दिवस गेले। आणि रविवारी रात्री मी घड्याळ वर लावलं तेव्हा ते चालू होतं, सेलचा काही इश्यू नव्हता। आणि सोमवारी सकाळी 10:30 सुमारास ते परत बंद पडलं। आईच्या डोक्यात काय आलं, घड्याळ बंद पडलं म्हणून ती सोफ्यावर चढली आणि घड्याळ काढलं। तशीच उलटी उभीच्या उभी पाठी आपटली, डोक्यावर आपटली, आणि बाजूला असलेल्या डायनिंग टेबलचा कॉर्नर तिला लागला आणि रक्तबंबाळ झाली। डोक्यातनं रक्त थांबतच नव्हतं। शेजार मी ऑफिसला होते, शेजारच्या काकूंना आवाज आला जोरात, म्हणून त्या धावत आल्या। तर आई खाली पडली होती, रक्त वाहत होतं। त्यांनी लगेच मला फोन लावला, मी येईपर्यंत रक्त काही थांबतच नव्हतं। मी खूप घाबरली होते, पण आई शुद्धीत होती त्यामुळे मला तेवढंच समाधान होतं। मी लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरना फोन केला, तर त्या म्हणाल्या घेऊन येऊ नका, फोटो काढून आणा, मग आधी बघते मी टाकी घालायची गरज आहे का, नाहीतर मग आपण तरी पण सोसायटीतले लोक म्हणाले म्हणून आम्ही त्यांना तिच्याकडे जवळच असल्यामुळे आम्ही तिला घेऊन गेलो। तिकडे गेल्यावर ती म्हणाली काही टाकी वगैरे घालायची जवळच नाही, फक्त इकोस्पिन चालू होती त्यामुळे ते रक्त थांबत नाहीये। तिने बँडेज करून आम्हाला घरी सोडलं। पण मला एवढंच सांगायचंय की बापू कृपेने जे व्रताचं कवच तिला मिळालं होतं त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम नाही झाला, तिला टाके पडले नाही, कुठे डोळ्यावर परिणाम झाला नाही, तिच्या बुद्धीवर परिणाम नाही झाला। ह्या सर्व गोष्टीतून त्यांनी एवढं मोठं लागू जखम होऊन सुद्धा सुरक्षित ठेवलं तिला, हेच तिचं पंचमुख हनुमान कवच तिला मिळालं। आणि तिने जो प्रयास केला व्रत करण्याचा तो तिचा सफल झाला, हीच त्याची कृपा, अशीच त्याची जन्मोजन्मी कृपा, आमच्या लाभेवर प्रीती अशीच राहावी, हीच माझी बापूचरणी प्रार्थना। हरिओम, श्रीराम, अंबल।